नमस्कार इमामी हेल्दी एंड टेस्टी राइस ब्रँड ऑइल प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचानामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी सुट्टी असल्यामुळे घरी सगळ्यांचं गेट टुगेदर होतं आणि तुम्हाला माहिती आहे सगळे मंडळी एकदा घरी जमले की गप्पा गोष्टी कशाच रंगतात. मस्त खाण्यापिण्यावरती गप्पा गोष्टी रंगल्या आणि चर्चा तर इतक्या झाल्या आणि आता चर्चेमध्ये कसं असतं मग फरमायशी पण येतात आपण हे करू ते करू. मग त्याच्यामुळे काय झालं की एक असा मेनू ठरला ज्याच्यामध्ये काही इंटरनॅशनल गोष्टी होत्या, काही साऊथ इंडियन होत्या, काही चायनीज होत्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिवसभरामध्ये करायचं असं ठरलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आपापला जे स्किल आहे कुकिंग स्किल ते दाखवायला सुरुवात केली आणि तो दिवस एकदम भारी गेला आणि वेगवेगळ्या चवी घरच्यांनी ज्या निर्माण केल्या त्या सगळ्या आम्ही मिळून मस्त चाखल्या. कसं असतं की एखादी पार्टी जेव्हा आपण करतो ना त्याचं प्लॅनिंग करणं फार महत्त्वाचं असतं. एकदा असं अचानक प्लॅनिंग करायला पण मजा येते पण जर आपण बाहेरच्या लोकांना जर घरी बोलवणार असू तर त्यावेळी मात्र प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या ज्या रेसिपीज आहे ना त्या दिवशी ज्या इन्स्टंटली मी घरी केल्या होत्या आणि घरच्यांनी केल्या होत्या त्यापैकी दोन रेसिपीज तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. त्या खूप मस्त रेसिपी आहे. जर तुम्ही पार्टी वगैरे प्लॅन करत असाल ना तर त्या रेसिपी तुम्ही त्याचा समावेश नक्की करू शकता. या रेसिपीज कोणत्या आहेत सांगतो तुम्हाला, त्याची सुरुवात करूया आपण, जाऊया किचनकडे. मंडळी आपली जी पहिली रेसिपी आहे ही एक थाय फ्लेवरची रेसिपी आहे, ही एक पुरणाची रेसिपी आहे. आपण करतोय लेमन चिली बोल. आता ही रेसिपी करण्यासाठी एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया म्हणजे राईससाठी काही साहित्य आहे आणि करीसाठी काही साहित्य आहे. थाय फ्लेवरची करी आहे ही, लेमन आणि चिली फ्लेवरची करी आहे बरं का. एक काम करू सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे इथे आपण घेतलेला बासमती राईस तो उकडून घेतलेला आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये झुक्किनी आहे, बेबी कॉर्न्स आहे, नंतर ब्रोकोली आहे, मशरूम्स आहेत, त्याचबरोबर इथे घेतलं आहे कोकोनट मिल्क, नंतर ह्या केळ्याचे चिप्स घेतलेले आहेत आपण, त्याचबरोबर कलर्ड पेपर्स आहे बारीक चिरलेले आहे, चिली ऑइल आहे, थाय करी पेस्ट आहे, बेसिल आहे, कांदा आहे, बटर घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे आपण चिली पेस्ट, लिंबाचा रस आहे, नंतर आलं घेतलं आहे, साखर आहे, नंतर धणेपूड आहे, लेमन ग्रास बारीक चिरलेलं म्हणजे आपण घेतलेलं आहे गवती चहा बारीक चिरून घेतलेला आहे, नंतर जिऱ्याची पूड आहे, लसूण आहे आणि इथे घेतलेलं आहे आपण मीठ. तर मंडळी हे जे साहित्य आहे हे साधारणपणे थाय करीसाठी म्हणा किंवा थाय जेवणासाठी ज्या लागतात साधारणपणे गोष्टी त्या घेतलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये थाय करी पेस्ट घेतलेली आहे म्हणजे बेसिकली आजकाल या सगळ्या गोष्टी मिळतात, छोट्या पाऊचमध्ये पण मिळतात, असं काही नाही की मोठे पॅक घ्यायला पाहिजे, छोट्या पाऊचमध्ये पण मिळतात. तर या गोष्टी घरी आणून त्याचा अशा प्रकारे आपण पटकन एखादं वेगळ्या पद्धतीचं एक मस्त लेमन चिली फ्लेवरचं मील तयार करू शकतो आपण. आणि जर थाय करी पेस्ट नसेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अशाच करायच्या आहेत, फक्त थाय करी पेस्ट न वापरता चिली पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे, तसं पण आपल्याला करता येईल. भाज्या आहेत लेमन चिली व्हेजिटेबल ते आपण सगळ्यात आधी करून घेतोय, राईस आपण नंतर करूया. हे करण्यासाठी आपण एक काम करतो, इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, याच्यात घेणार आहे इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. आपण हे जे तेल वापरतोय इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल याची तुम्हाला आणखीन एक खासियत सांगतो, ती म्हणजे स्किनसाठी अतिशय उपयुक्त असलेलं हे तेल आहे. म्हणजे इतर जे तेल आहे त्यापेक्षा एक त्याचे वेगळेच गुणधर्म आहे, त्यापैकी एक गुणधर्म म्हणजे स्किनसाठी बेस्ट आहे. आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत, त्या म्हणजे जिंजर गार्लिक आपण याच्यात घालणार आहोत. भाज्या आहेत त्या मी ब्लांच करून ठेवलेल्या आहेत. एक 1.5 चमचा आपण लसूण टाकलेलं आहे आणि 1/4 चमचा साधारणपणे आलं आपण याच्यात टाकतोय आणि त्याला करतोय टॉस. थोडंसं परतून घेतोय आपण. त्याचबरोबर याच्यामध्ये साधारणपणे थाय करीमध्ये असतात लेमन ग्रास, गलंगल या गोष्टी असतात. गलंगल म्हणजे आल्याचाच प्रकार आहे, एक आल्यासारखाच. तर ते न वापरता मी आपलं साधं आलं वापरतोय, इथे लसूण वापरतोय. याच्यात मात्र गवती चहा जो आहे तो बारीक चिरलेला, त्याचे जांडे असतात मागचे, त्याचे थोडंसं बारीक चिरून तो मी याच्यात वापरतोय. त्याच्यामुळे त्याचा एक स्वाद खूप छान येतो करीचा. आणि त्याला परतून घेतोय. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडा कांदा, जास्ती नाही, थोडा एक अर्धा कांदा घेतोय, तो पण परतून घेतोय. नेहमी आपण जे साधारणपणे पारंपरिक ज्या गोष्टी खातो त्यापेक्षा थोडासा एक चव बदल आपल्याला सगळ्यांनाच हवा असतो नाही का, त्यामुळे या सर्व थोड्या गोष्टी आणून ठेवायच्या आहे. याला परतून घेतोय. हे परतल्यानंतर आता एक काम करूया आपण, याच्यात टाकूया थोडी थाय करी पेस्ट आणि ती पण परतून घेऊया. किंचित चिली पेस्ट पण याच्यात मी टाकणार आहे. वा मस्त वास यायला लागलेला आहे.
एक चमचा ही चिली पेस्ट पण टाकलेली आहे मी आणि याला पण परतून घेतोय. हे टाकल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये थोडं पाणी. थोडी साखर जाणार याच्यात, एक दोन चिमूट, आणि जाणार आहे थोडं मीठ. जर सिझनिंग पावडर असेल, सिझनिंग क्यूब जर असेल तर थोडंसं टाकायचं, नसलं तरी चालेल. जिऱ्याची पूड टाकतो आहे, थोडे धणे पावडर पण टाकतो आहे, मस्त लागेल. याच्यात जाऊ देऊया थोडेसे बेझिलची पानं. हे सगळे जे फ्लेवर्स आहेत सगळे त्या सॉसमध्ये मस्त उतरतील. बेझिलची पानं टाकतो तोडून. आणि आता याच्यात जाणार आहे कोकोनट मिल्क. याच्यात टाकतो मी थोडे मशरूम्स आणि या ब्लांच केलेल्या भाज्या. सगळ्या गोष्टी याच्यात टाकलेल्या आहे. हा हा, याला एक 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे छान. म्हणजे सगळ्या भाज्या आहे, मशरूम्स आहेत, या सगळ्याची चव पण त्यात करीमध्ये छान उतरते. एक 5 मिनिटं याला उकळू देतो. त्याच्यात थोडंसं कोकोनट मिल्क आणखीन वाढवतो आहे मी. त्याचबरोबर थोडीशी साखर जाईल यात किंचित. लेमन टाकायचं आपल्याला पण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. आणि याच्यात घेतो थोडासा कॉर्नफ्लोअर घेणार आहे मी थिकनेससाठी, किंचित. जास्ती नाही पाहिजे आपल्याला, 1.5 चमचा पाहिजे फक्त आहे हे मिश्रण. आणि ही पेस्ट टाकतो आहे मी 1 चमचा याच्यामध्ये. बस याला आता फक्त 2-3 मिनटं उकळायचं आहे. याच्यात जाणार आहे थोडंसं चिली ऑइल. आता मी इथे गॅस बंद करतो आहे आणि सगळ्यात शेवटी टाकतो आहे लेमन ज्यूस. याच्यामुळे त्याला एक शार्प चव मिळते छान. आणि याला करून घेतो आहे मिक्स. म्हणजे ही आपली जी करी आहे ही तयार झालेली आहे. आपण काहीतरी थाय फ्लेवरचं एक मस्त डिश तयार करतो, ज्याने पोटभरीची ती डिश असणार आहे मस्तपैकी. आणि ती आपण त्याच्यासाठी जी ग्रेव्ही पाहिजे ती तयार करून घेतलेली आहे आपण. एका बाजूला आता करणार आहोत आपण राईस. आणि हा पेपर राईस करण्यासाठी आपण घेतो आहे बटर. हा पेपर राईस एकदम मस्त असणार आहे. याच्यामध्ये जे फ्लेवर्स आहेत ते थोडेसे बेझिल असणार आहे त्याच्यात, त्याचबरोबर कलर्ड पेपर्स आहेत, चिली ऑइल असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी टॉस करून नंतर राईस बरोबर टॉस करणार आहोत आपण. आणि असा फ्लेवरफुल हा राईस तयार करणार आहोत आपण. थोडं गार्लिक जाणार आहे याच्यात. गार्लिक आणि एक कलर्ड पेपर्स आहेत ते थोडेसे टॉस करतोय मी. थोडे टॉस करून घेतोय. हे टॉस केल्यानंतर याच्यात टाकणार आहे मी ही थोडी चिली पेस्ट पण टाकतोय. थोडं मीठ जाणार आहे याच्यात. गॅस बंद करतोय. आणि या सगळ्या गोष्टी टॉस झाल्यानंतर याच्यात जाणार आहे राईस. थोडी बेझिलची पानं. सगळ्यात शेवटी थोडं चिली ऑइल. वा, भारी लागणार हा राईस. कलर पण मस्त आला आहे त्याला. लेमन आणि चिली या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये थोडंसं स्ट्रॉंग अशा या चवी आहेत. त्याच्यामुळे चिली राईसमध्ये पण आहे, याच्यामध्ये पण थोडी चिली आहे. त्याचबरोबर लेमन, लिंबाचा रस किंचित जास्ती टाकलेला आहे. त्याच्यामुळे हा किंचित असं बेझिल पेपरचा राईस आहे. त्याबरोबर खाताना लेमनी थोडासा चिलीचा फ्लेवर, त्याची टेस्ट ही भाजी आणि थोडंसं क्रीमिश अशी त्याची पण चव असते. तर या सगळ्या चवी खाताना जेव्हा लागतात तेव्हा ती डिश खूप मस्त लागते. गॅस बंद करतो आहे. हा मस्त राईस जो तयार झालेला आहे तो टाकणार आहे मी एका कॉर्नरला. पेपर राईस, मस्त वास येतोय छान. भूक लागली आहे. प्रेझेंटेशन सिम्पल आहे. एका बोलमध्ये आपण प्रेझेंटेशन याचं करतोय. ही जी करी आहे ती जाणार आहे बोलमध्ये बाजूला. मशरूम्स आहेत, भाज्या आहेत आणि हे जे बनाना चिप्स आहेत, हे कच्च्या केळीचे चिप्स आहेत, हे टाकणार आहे मी साईडला. हे गरम गरम असतानाच खायचं आहे बरं का, नंतर ते सॉगी होतात. वा, तयार आहे आपला लेमन चिली बॉल. आणि मला खात्री आहे ही चटपटीत रेसिपी, ही टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल.
आणि जर तुम्हाला ही रेसिपी पटकन घरी करायची असेल तर तुम्हाला साहित्य कृती लागेल की नाही ती ताबडतोब लिहून घ्या. लेमन चिली बाउल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तयार भात, वाफवलेल्या भाज्या, केळ्याचे चिप्स, चिली ऑइल, कापलेली रंगीत सिमला मिरची, बेसिलची पानं, चिली पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बटर, थाय करी पेस्ट, लिंबाचा रस, कोकोनट मिल्क, चिरलेलं आलं, साखर, धनेपूड, लेमन ग्रास, चिरलेला लसूण, जिरपूड आणि मीठ. कृती: एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, लेमन ग्रास आणि कांदा परतून घ्यावा. त्यानंतर थाय करी पेस्ट, चिली पेस्ट, पाणी, साखर, मीठ, धनेपूड, जिरपूड, बेसिलची पानं, कोकोनट मिल्क, वाफवलेल्या भाज्या, कॉर्नफ्लॉवर पेस्ट आणि लिंबाचा रस घालून एक उकळी काढावी. एका फ्राईंग पॅन मध्ये बटर, कापलेली रंगीत सिमला मिरची, चिली पेस्ट, मीठ, तयार भात, बेसिलची पानं आणि चिली ऑइल घालून भात परतून घ्यावा. एका सर्व्हिंग बाउल मध्ये तयार पेपर राईस घेऊन बाजूला करी, केळ्याचे चिप्स आणि बेसिलची पानं घालून डिश सर्व्ह करावी. मंडळी, आपली जी पुढची रेसिपी आहे ती आहे हरीसा कॉटेज चीज. नावं थोडीशी वेगळी आहेत रेसिपीची, पण टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. इंटरनॅशनल रेसिपी आहेत पण आपल्या किचनमध्ये होतील असा आपला प्रयत्न असतो आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी आहेत. आता हरीसा म्हणजे काय, एक आफ्रिकन चिली सॉस असतो. तर त्याचं नाव वेगळं असतं तरी आपण साधं आपलं जसं आपल्याला बॉटलमध्ये चिली सॉस मिळतो तसा तिथं तो सॉस मिळत असतो. पण तो त्याच्यात तो एक दोन तीन फरक असतात. त्याच्यामध्ये कलर्ड पेपर्स वापरतात तर त्याचा वापर करून थोडासा असा लाल रंगाचा तो सॉस असतो. मस्त एकदम झणझणीत अशी त्याची चव असते. तर तशाच प्रकारचा सॉस आपण करणार आहोत. आपण करतोय हरीसा कॉटेज चीज. त्याच्यासाठी लागणारं सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे पायनॅपल ज्यूस घेतलेलं आहे इथे, बेबीकॉर्न घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेले अननस त्याचे तुकडे घेतलेले आहे. नंतर आपण पनीर घेतलेलं आहे, बटर आहे, कॉर्नफ्लॉर आहे इथे घेतलं आहे आपण, लसूण, नंतर लाल ढोबळी मिरची घेतलेली आहे, लिंबू घेतलेलं आहे, त्याचबरोबर काळी मिरी पूड घेतलेली आहे आपण, नंतर लाल मिरची असतात ना ती घेतलेली आहे बारीक चिरून, नंतर धणे घेतले आहेत, जिरे घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, सिझनिंग पावडर आहे आणि घेतलं आहे आपण मीठ. तर साधारणपणे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे असतात इथे. जर ही जी ढोबळी मिरची आहे कलर्ड पेपर ती जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडी काश्मीरी चिली वापरायची आहे. त्याच्यामुळे रंग सेम येईल, चव पण मस्त येईल. एक मात्र गोष्ट खूप छान झाली आमच्या क्षेत्रामध्ये की आता सगळ्या गोष्टी सगळीकडे उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. त्याच्यामुळे फ्युजन करू शकतो आपण, वेगवेगळ्या चवी आपल्या किचनमध्ये आपण निर्माण करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीची तोंड ओळख मात्र आपल्याला नक्कीच होऊ शकते आणि त्याचा स्वाद आपण मस्त घेऊ शकतो. तर तसंच आता हरीसा हा सॉस आपण इथे तयार करतो आहे. तो करण्यासाठी इथे मी थोडंसं ऑइल घेणार आहे. त्याच्यामध्ये ऑइल जे असणार आहे ते असणार आहे इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. हे याच्यात घेतलेलं आहे एका पॅनमध्ये गरम करायला. याच्यात टाकतोय लसूण. आता माझ्याकडे बारीक चिरलेलं लसूण आहे ते मी टाकतोय. अख्खे लसूण टाकलं तरी पण चालतील. लसूण टाकतोय, कलर्ड पेपर्स टाकतोय याच्यामध्ये, थोडे धणे जाणार आहे त्याच्यामध्ये. आपण जशी चटणी करतो तशाच प्रकारचा सॉस असणार आहे. त्याच्यामुळे धण्याची चव आहे, जिऱ्याची चव आहे, कलर्ड पेपर्स आहेत, लसूण आहे, वा. त्याचबरोबर या लाल मिरच्या ज्या आहेत ना, असं ना आपण तुम्ही भाजीवाल्याकडे जाता तेव्हा हिरव्या मिरच्याबरोबर ज्या लाल मिरच्या असतात त्या मी काढून त्याच्यातल्या तीन चार मिरच्याच्या टाकलेल्या आहेत छान बारीक चिरलेल्या. आणि थोडीशी इथे ब्लॅक पेपर पावडर. सगळ्यांना मस्त टॉस करायचं आहे आपल्याला. दणे जिरे पण टाकलेले आहेत. हा एक मिक्सरचा मी जार घेणार आहे. या गोष्टी मी परतून घेतलेल्या आहेत, गॅस बंद केलेला आहे. थोडी याच्यात सीझनिंग पावडर टाकतोय मी. टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे याच्यात जाणार आहे आता लिंबाचा रस, थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला आपण वाटून घेऊया. एका बोलमध्ये आपण घेतोय पनीर, पनीर आहेत, बेबीकॉर्न्स आहेत, थोडं कॉर्नफ्लॉर याच्यावर जाणार आहे. हलक्या हाताने फक्त मिक्स करतो याला फक्त. आणि आता याच्यावर जाणारी ही हरीसा सॉस जो केला आहे त्याची पेस्ट आहे
ती जाणार आहे पनीर आणि बेबी कॉर्न्सच्या वरती. वा मस्त. याला हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेतोय. हा हे झालंय मिक्स. आता काय करायचं आहे? आता मी ह्या स्टिक्स तयार करणार आहे. त्याच्यामध्ये असणार आहे हे पनीर, अशा प्रकारे आपल्याला या स्टिक्स तयार करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये हा मस्त मॅरिनेशन आहे याच्यामध्ये, आणि याच्यात असणार आहे कॉटेज चीज आणि बेबी कॉर्न. असे हे स्टिक्स आपल्याला तयार करून घ्यायचे. आपण करतोय हरीसा कॉटेज चीज, म्हणजे एक स्टार्टरची रेसिपी करतोय. हे करण्यासाठी आपण एक मॅरिनेशन तयार केलेलं आहे जे हरीसा सॉसचं होतं, आणि कॉटेज चीज आणि त्याच्यात बेबी कॉर्न्सवरती आपण ते लावून त्याच्या स्टिक्स तयार करून घेतलेले आहेत. आता एका बाजूला मी हा पॅन ठेवलेला आहे, ग्रिल पॅन, आणि इकडे मी एक सॉस करणार आहे. हा सॉस असणार आहे हा पायनॅपलचा सॉस आहे, हा बटरी पायनॅपल सॉस आहे. हे करण्यासाठी आपण याच्यात घेणार आहे बटर, बटर थोडी घेतोय, शुगर, थोडे पायनॅपलचे पीसेस टाकणार याच्यात. आणि याच्यात जाणार आहे पायनॅपल ज्यूस. याला थोडं उकळत ठेवूया आपण. इथे या पॅनवर घेणार आहोत आपण इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. याला ग्रिल करून घेतोय मी. एका बाजूला आपला सॉस जो तयार होतोय तो किंचित त्याला थिकनेस देणार आहे मी. ते थोडं बटर, याच्यात थोडंसं याच्यात किंचित कॉर्नफ्लोअर टाकतोय थिकनेससाठी, म्हणजे हा सॉस मस्त तयार होतोय आपला. आणि इथे हे जे स्टिक्स आहेत ते ग्रिल होत आहेत मस्तपैकी. त्याला गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर त्याला काढून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्यावरती हा सॉस टाकायचा आहे आपल्याला. आणि तुमच्यासाठी ही डिश रेडी करणार आहे. मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हरीसा कॉटेज चीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अननसाचा रस, पनीर, उकडलेले बेबी कॉर्न, लाल सिमला मिरची, चिरलेला लसूण, बटर, कॉर्नफ्लॉवर, अननसाचे काप, धने, लाल मिरची, काळी मिरी पूड, साखर, सीझनिंग पावडर आणि मीठ. कृती: एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, लाल सिमला मिरची, धने, चिरलेली लाल मिरची, काळी मिरी पूड आणि सीझनिंग पावडर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तयार मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस आणि पाणी घालून वाटण करून घ्यावं. एका भांड्यामध्ये पनीर, उकडलेले बेबी कॉर्न, कॉर्नफ्लॉवर आणि हरीसा सॉस घालून नीट मिसळून घ्यावं. एका स्टिकला पनीर आणि बेबी कॉर्न जोडून घ्यावेत. एका फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये अननसाचे काप आणि अननसाचा रस घालून एक उकळी काढावी. एका ग्रिल पॅन मध्ये पनीर स्टिक शॅलो फ्राय करून घ्याव्यात. तयार सॉस मध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालावी. तयार स्टिकवर सॉस घालून डिश सर्व्ह करावी. वेगवेगळ्या चवी चाखायला मला नेहमीच मजा येते, आणि मला खात्री आहे तुम्हाला पण आवडत असेल. बघूया आजच्या रेसिपीज कशा झाल्यात. जो हरीसा आपण जो सॉस केला होता त्याचा जो तिखटपणा आहे तो मस्त लागलेला आहे. त्याला ग्रिल छान झालेला आहे, त्याचबरोबर एक स्वीट टँगी अशी चव आहे ह्या पायनॅपल बटरमुळे. खाताना तिखटपणा आहे त्याच्यात, त्याचबरोबर टँगी आहे, स्वीट आहे, अशा सगळ्या तीन चार चवी याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे खायला खूप मस्त असं हे स्टार्टर तयार झालेलं आहे, मजा येते. आता बघू आपण हा लेमन चिली बोल जो केला आहे तो कसा झालेला आहे. हा पेपर राईस एकदम टेस्टी झालेला आहे. त्याचबरोबर जे वेजिटेबल आपण तयार केलेलं आहे त्याच्यातली जी करी आहे ती कोकोनट फ्लेवरची करी आहे, त्याच्यात लेमन ग्रासचा फ्लेवर आहे, त्याचबरोबर थाय करीची चव तर आहेच त्याच्यामध्ये. लेमनमुळे त्याला एक टँगी अशी चव पण आलेली आहे. खाताना खूप मस्त मजा येते आहे, त्याचबरोबर पोटभरीची आहे ही डिश. त्यामुळे असं कसं असतं की आपण दरवेळी पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा कधीतरी एक वेगळी चव म्हणून करायला पटकन हा राईस केला. ही जी थाय करी केली आपण लेमन चिली फ्लेवरची ती केली पटकन. थोडेसे बनाना चिप्स असतातच आपल्याकडे किंवा आणले थोडे सोबत ते त्यात ठेवले, किंवा याच्यामध्ये बरं का स्वीट पटाट्याचे चिप्स पण खूप मस्त लागतात, म्हणजे रताळ्याचे चिप्स. मी तुम्हाला एक सांगून ठेवलं पुढच्या वेळेस, नाही मेनू प्लॅन करताना आपल्याला वेगवेगळे ऑप्शन असलेले बरे असतात.
तर ही एक पोटभरीची मस्त रेसिपी आणि स्टार्टरची एक भन्नाट रेसिपी आपण केलेली आहे. पण याच्या खऱ्या चवी कशा आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तुम्हाला या रेसिपीज घरी करणं आवश्यक आहे. या रेसिपीज करून बघा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. गेट टुगेदर साठी या रेसिपीज तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबरीने कधीतरी आपल्याला बदल लागतो जेवणामध्ये, त्यावेळी करण्यासाठी पण आजच्या रेसिपीज मस्त आहेत. आता पुढच्या एपिसोडमध्ये पण काहीतरी तुमच्यासाठी भन्नाट प्लॅन करतो, त्यासाठी पाहत राहा इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबर रुची आना. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.